एआयएन न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा। क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज यांच्या शुभहस्ते करण्यात यावे यासाठी भाजपच्या वतीने पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली। भारतीय जनता पार्टी संभाजीनगर शहर जिल्हा अध्यक्ष संजय केनेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांना क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण हे 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या हस्ते करण्यात यावे याकरिता या विषयाचे निवेदन देण्यात आले। यावेळी भाजपा सरचिटणीस समीर राजूरकर, शिवाजी दांडगे, सुरेंद्र कुलकर्णी, संजय जोशी, दिलीप थोरात, श्रीनिवास कुलकर्णी, प्रदीप पाटील, हफीज शेख, बंटी सावरिया, सलीम सय्यद आदींची उपस्थिती होती। दीपक परेराव, एआयएन न्यूज, औरंगाबाद।